बारामती ॲग्रोवर कारवाई करण्याकरता राम शिंदे यांनी एक पत्र आयुक्तांना दिल्याचं आज कळलं. मात्र बारामती ॲग्रोवर कारवाई करावा म्हणजे काही बारामती ॲग्रोचा भ्रष्ट कारभार नाही. राम शिंदेंच्या मनात सातत्यानं हा आकस आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या हातातला मतदारसंघ ज्यावेळी रोहित पवारांनी खेचून आणला कर्जत जामखेड मतदारसंघ आणि आता तिथे लोकप्रिय झाले त्याच्यामुळे पुढचं 25 वर्ष तिथे राष्ट्रवादी सत्ता राहणार आहे. आता त्यांना विधान परिषदेवर घेतलं आहे. कदाचित मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांची वर्णी पण लागेल. विस्तार होणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण जर वर्णी लागली तरी राम शिंदेंना जाणीवपूर्वक तिथे ताकद भारतीय जनता पार्टीकडून दिली जाईल. मात्र बारामती ॲग्रोच्या संदर्भातल्या चौकशा कितीही लावल्या तर जे स्वच्छ आहे ते स्वच्छ आहे, जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे. त्याच्यामुळे यांच्या पत्र दिल्याने त्याच्यावर काही फरक पडत नाही. मध्यंतरी कंबोज नावाचे एक व्यक्ती असेच उठले होते पण शेवटी काही फरक पडला नाही. आणि सातत्याने हे बघा, किरीट सोमय काही दिवसांपूर्वी बोलले होते की अनिल परबांच्या रिसॉर्टवर दसऱ्याच्या मुहूर्तावर हातोडा पडणार. दसरा होऊन गेला, आता दिवाळी येते. म्हणजे एक बोलायचं एकीकडे असं काहीतरी मुद्द्याकडून लक्ष भरकटवायचं हेच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं एक सुडाचं षड्यंत्र आहे, ज्याला महाराष्ट्रातल्या जनतेला आता ते फारसं खपत नाही. जनता विकासाला, काम करणाऱ्याला आणि चांगल्या पक्षालाच प्राधान्य देते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.